नमस्कार, आपण पाहत आहात उस्मानाबाद लाईव्ह. आता बातमी मराठा समाजाच्या आंदोलनाच्या दुसऱ्या पर्वाची. सर्व मागण्यांचं निवेदन सरकारनं ऐकलं नाही म्हणून आईच्या दरबारात आम्ही घेऊन आलेलो आहे. या आईच्या दरबारामध्ये उपस्थित सर्व मराठा बांधवांना आज आम्ही शपथ घेतो, इथून पुढे जोपर्यंत समाजाच्या मागण्या मान्य होत नाहीत तोपर्यंत आईचा आशीर्वाद करून संपूर्ण महाराष्ट्रामध्ये हा झाला आमचा अखंड असा चालू राहील. मराठा समाजाने यापूर्वी उस्मानाबाद सह राज्यभर मुकम मोर्चे तसंच विविध आंदोलने करूनही मराठा समाजाला अद्यापही आरक्षण किंवा इतर सोयी सवलती मिळाल्या नाहीत, त्यामुळे मराठा समाजाने पुन्हा एकदा रणशिंक फुंकले असून आंदोलनाच्या दुसऱ्या पर्वास तुळजापुरापासून प्रारंभ करण्यात आला आहे. महाराष्ट्राची कुलस्वामिनी हिच्या दरबारात जागरण गोंधळ घालून शहरातून भव्य रॅली काढण्यात आली. एक मराठा लाख मराठा असं म्हणत आंदोलकांनी सरकारविषयी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. तुळजापूरच्या भवानी मातेच्या मंदिरात जागरण गोंधळ घालून रॅलीला सुरुवात झाली. यावेळी तुळजापुरातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करण्यात आला. सकल मराठा समाज पुन्हा एकदा आपली ताकद दाखवण्यास सज्ज झाला आहे. ब्युरो रिपोर्ट, तुळजापूर. सर्व ज्या ताकदीनं आपण एकत्रित आलेलो आहे इथून पुढे सगळ्या मराठ्याने आपापला मराठा जोडायचा आहे. आणि आपापल्या गावातला कोण एखादा उद्योजक असेल, राजकारणी असेल, कोण बांडबळ मराठ्याला मदत करत असतील तिला सोशल मीडियावर आणा म्हणायला. जर एखाद्या ठिकाणी गेला तर तुम्हाला नाही नाही दिला तर त्या ठिकाणी सोशल मीडिया आम्हाला सांगा. इथून पुढे प्रत्येक गावामध्ये, प्रत्येक तालुक्यामध्ये, प्रत्येक जिल्ह्यामध्ये एक अशी मराठ्यांची फौज तयार करा ज्या ठिकाणी असे अन्याय अत्याचार होईल, ज्या ठिकाणी असे कुठले छोटे मोठे प्रॉब्लेम होतील तत्काळ त्या ठिकाणी मराठा हेल्पलाईन आपण चालू करूया. मराठा हेल्पलाईन चालू करायची आहे. आणि आपले विद्यार्थी आहेत ज्याला शिक्षणापासून वंचित आहे त्याला आपण शिक्षण देऊया. सरकारचा आज आणि उद्या नाही, सरकार आज प्रत्येकाने आपला वापर करून घेतलेला आहे तर हिंदू पुढे आपला कुणाला वापर होऊन द्यायचा नाही. बोलण्यासारखं खूप काय, फक्त जाता जाता एकच सांगतो 10 दिवस शिळे होऊन जगण्यापेक्षा, 100 दिवस शिळे होऊन जगण्यापेक्षा 10 दिवस मराठ्याचं वाघ म्हणून बरा. यानंतरचा कुठल्या पद्धतीचा मोर्चा असणार आहे? आजपर्यंत महाराष्ट्रामध्ये 58 मोर्चे हे शांततेने निघाले. आजपर्यंतचे मोर्चे हे मूक मोर्चे होते. यानंतरचे जे काही मोर्चे निघतील ते ठोक मोर्चे निघतील. आज संपूर्ण महाराष्ट्रातला मराठा समाज घवळलाय. हा समाज रस्त्यावर आला तर सरकारला संपवल्याशिवाय राहणार नाही. मराठा मोर्चाचं दुसरं पर्व तुळजापूरमधून चालू होते. आई तुळजाभवानीला जागर गोंधळ घालून त्या शासनाला चांगली बुद्धी द्यावी या दृष्टीनं आज जागर गोंधळ घालण्यात आला. आणि मराठ्याला लवकरात लवकर आरक्षण मिळावं, विद्यार्थ्याला आरक्षण मिळावं आणि शेतकऱ्याचं संरक्षण व्हावं या माध्यमातून आज तुळजापूरमधून गजर झाला. आणि आजपर्यंत झालेले 48 जे काही शांततेचे मोर्चे होते या पुढील काळात असे शांततेचे मोर्चे न निघता आता आक्रमक पद्धतीचे मोर्चे निघतील या आजच्या मराठा मोर्चाच्या माध्यमातून आज जाणीव करून देण्यात आली. थँक्यू. म्हणजे हे सरकार धड आपल्या आरक्षणामध्ये शिकू देत नाही. शेतकऱ्यांना मालाला भाव देऊन पीक करतो नाही, बाकीच्या गोष्टी नाही, त्यामुळे आम्हाला शेती पिकवू देत नाही. आणि आमच्या महिलांना कुंभर्डीमधल्या आज झालेल्या अत्याचाराला, त्यांनी अत्याचार केला तर अजून फाशी झालेली नाही, त्यामुळे आम्हा महिलांना जगू देत नाही आहे. अशा सरकारचा लास्ट अल्टिमेटमपैकी आमच्या ज्या 4 प्रमुख मागण्या आहेत त्या तुम्ही कम्प्लीट करा. नाही तर यापुढे महिला सुद्धा आम्ही महिला मराठा आरक्षण मोर्चामध्ये रस्त्यावर आल्यानंतर आम्हाला वर्तमानपत्रात